पॅरेंट्स ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवत देशाची मान उंचावणारा स्वप्नील आपल्या सोबत आहे. स्वप्नील, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती तुझ्या हस्ते झालेली आहे आणि त्यासोबत आता उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते तुला 11 लाखाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. काय पाहुण्यात काय सांगशील? पहिले तर पुनीत यांचे आभार की मला आज आरतीसाठी त्याने बोलवलं. आणि जसं की लास्ट एका फंक्शन कार्यक्रमात त्याने सांगितलं होतं की तुम्ही आरतीला या, सो आज तो दिवस आला आणि आरती करायला मला भेटते, त्यांचं खूप खूप आभार. पण गेले खूप वर्ष मी पुण्यामध्ये नव्हतो इथे, कारण कुठली कुठली कॉम्पिटिशन यायची या टायमिंगला आणि गणेश उत्सव किंवा आपला गणपतीचा जो सण आहे तो साजरे करता येत नव्हता. बट यावर्षी त्या देवाच्या कृपेने आज करता भेटत खूप खूप आभारी आहे आणि ते मन भरलेलं आहे की यावर्षी सगळ्या देवांचे दर्शन आरती करायला भेटणार किंवा बापांचे आशीर्वाद भेटणार. तू जर पाहिलं असेल तर पुनीत बालन हे जे नाव आहे तर ते सध्या पुण्यात गाजते आणि त्यासोबतच स्पोर्ट्स पर्सन जे असतील त्यांच्यासाठी बरोबर अशी मदतही ते करतात नेहमीच. तर मदत करणं हा जो आहे गुण, तर तो किती महत्वाचा आहे आणि खेळाडूंना त्यातून मोठं प्रोत्साहन देखील मिळतं, त्याविषयी काय सांगशील? जसं की खेळाडू म्हणलं किंवा कुठल्याही क्षेत्रामधला जो व्यक्ती आहे त्याला टायमिंगवर भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या टायमिंगवरती त्याला प्रोव्हाइड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याचं जे पुढचं काही जे फ्युचर आहे किंवा त्याचं ड्रीम आहे ते कम्प्लीट होतं. असं नाही की फक्त तो मोठं झालं की त्याला घेणं किंवा लोक येतात, बट टायमिंगवर देणं जेव्हा गरज असेल ती खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लोकांनी एकमेकाला गरज किंवा ती मदत केली पाहिजे. स्वप्नील, बापाच्यांनी काय मागितलं आणि तुझी गणेशोत्सवामधील एखादी आठवण सांगता येईल? बापाच्या समोर जेव्हा मी उभं राहतो किंवा आरती करतो तेव्हा काही मागितलं जात नाही, कारण बापाच आपलं महत्त्वाचं काढत असतो काय करायचं आहे कशी आणि बापा आपल्याला जेव्हा टाईम असतो तेव्हाच येतो. तू कधीही अति जास्त येत नाही किंवा काही कमी करू देत नाही, जेव्हा ज्याला गरज आहे तेवढी तेवढीच असतो. गणेशोत्सवातील एक आवडती गोष्ट मोदक आणि पुरणपोळी आणि बापाचा आशीर्वाद. धन्यवाद आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल आणि तुझ्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हा होता स्वप्नील, ज्याने भारताचं नाव उंचावलेलं आहे. आज त्याच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती देखील करण्यात आलेली आहे. पुण्याहून प्रीतमसह मी पियुषा अवसर, डिजिटल प्रभात, पुणे.